कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपल्या संगती जोडले अमृतरावजी देशमुख. उत्पन्न जे मी तुम्हाला सांगितलं होतं, तीन टप्पे होते. एक होतं की कॉटन गुरु काय करत आहे, दुसरं तुमच्यासाठी करण्यासाठी दुसरी काय संधी आहे, आणि तिसरं म्हणजे उत्पन्न आणि गुणवत्ता आणि खर्च कमी करून देणे शेतीमध्ये. खूप महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो आणि एफपीओचे पदाधिकारी, तुम्ही इथे जर काय चेंज करून दाखवला तर तुमचे शेतकरी जीवनभर तुम्हाला विसरणार नाही. जीवनभर सांगतो मी. आणि कॉटन गुरुची टीम पण, तुम्ही पण बघून घ्या, जे चेंज करायचं आहे तुम्हाला ते इथे करायचं आहे. बाकी तुमचं विपणनचं काम सर्व आम्ही करून देणार तुम्हाला. इथे आपल्याला सर्व मिळून काम करायचे आहे. अमृतरावजी हे वणी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, हे आपल्या संगती जोडलेले आहे. युवा आहे, त्यांची एक मोठी टीम आज जोडलेली आहे संगती. कॉटन गुरुची टीम पण घाटंजीवरनं जोडलेली आहे. आमचे मिलिंद भाऊ आहे, सुधीर भाऊ आहे आणि दुसरे टीम मेंबर आहे, जे गाव खेड्यात एक एक गाव एक एक आपला सेनापती पाहिजे ना, तसे हे लोक आहे आपल्याकडे. तर खूप उत्साही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आता 5 ते 10 मध्ये ते उत्पन्न घेत आहे. कोरोडाव मध्ये 5-7 आणि बागायतीमध्ये ते म्हणत आहे 10 ते 15 मध्ये उत्पन्न मिळत आहे. तर महेश भाऊ, राजू भाऊ, निखिल भाऊ, तुम्हाला अमृतरावजी देशमुख किती उत्पन्न घेत आहे, कुठे राहत आहे, काय करत आहे, हे जर थोडी माहिती असेल तर खूप चांगलं आहे, नाही तर तुम्ही त्यांना विचारू शकता. कॉटन गुरु टीमचे मुख्य मेंबर आहे, खूप वर्षांपासून आमच्या संगती जोडलेली आहे आणि कापसामध्ये ते किती उत्पन्न घेत आहे हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होणार. आहे का कोणी, राजू भाऊ, निखिल भाऊ, महेश भाऊ? नमस्कार. मी अमृतरावजी पॅटर्न जे आहे ते अमृतरावजी देशमुख यांना स्वतः भेटलेलो आहे. महागाव गाव आहे त्यांचं, आंबोडा. सर, मी तुमची मुलाखत घ्यायसाठी आलो होतो बृहदधारा मासिकासाठी. बरं बरं बरं. हा, तर तेव्हा आपली भेट झाली होती, तेव्हा मी तुमच्या शेतामध्ये वगैरे आलो होतो. तर तुम्ही तेव्हा काहीतरी 30-35 पर्यंत एकरी उत्पन्न घ्यायचं याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होता. तर एक म्हणजे तुम्हाला मी 3-4 वर्ष आधी भेटलेलो आहे. त्याच्यानंतर आमच्या मारेगाव तालुक्यामधून आत्माच्या मार्फत काही लोक तुमच्याकडे येत होते आणि मार्गदर्शन घेत होते. तर आपल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न 5 ते 10 आहे तुम्ही सांगितलं राजू भाऊ. हॅलो. हा, आपल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न 5 ते 10 आहे तुम्ही सांगितलं. हो, बरोबर आहे. आणि आपल्या यवतमाळ मध्येच तुम्ही ज्यांना भेटला ते त्यांनी त्यावेळी 35 घेतलं होतं आणि ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत होते. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर किती फरक आहे? हॅलो. हा, मध्ये कॉल मग हे झालं सुटलं. हा, 5 ते 10 ते घेत आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही 35 घेत आहात हे त्यांना माहित आहे आणि 2-3 वर्ष अगोदर ते तुम्हाला भेटले आहे. शेतावर आलतो म्हणालेस ना ते. आपल्या शेतावर आलतो म्हणाले ते. हो, म्हणाले ना. हो, म्हणजे याच्यासाठी काय काय सूचना आहे आपलं? उत्पन्न कसं तुम्ही घेत आहात, 30-35-50 पर्यंत राज्य पारितोषिक तुम्हाला मिळालेलं आहे, तर उत्पन्न कसं वाढवायचं, खर्च कसं कमी करायचं आणि त्याचं महत्व काय आहे अमृतरावजी? कसं आहे की आता पण आपण पाहतो की नाही, जसे भाऊ आले तसे तर दरवर्षी 15 ते 20 हजार शेतकरी येतात ना आपल्या शेतावर. आणि मग काय होते की एखाद्या वर्षी करतील, काही थोडेफार 2 महिने करतील, नंतर मग काय होते की सोडून देतात असे, त्याकडे लक्ष करत नाही समजा. आणि मध्येच नंतर दुसरं एखादं मग हायड्रोजन येते, कोणतं तुरीचे येते, तर कोणतं सोयाबीन येते, कोणती अनेक प्रकारची पिकं पण येते समजा. आणि मग काय होती की आपण ते विसंगती होती त्या गोष्टीला. आणि म्हणून वणीमध्ये बी बरेचसे राजूर मध्ये कार्यक्रम झाला, वणीमध्ये बी आपल्या पद्धतीने बरेच शेतकरी घेत आहेत समजा. परंतु काय झाले की आपल्या पद्धतीने जे काही शेतकरी जे काही उत्पन्न काढत आहेत समजा, परंतु काय व्हायले की कापसामध्ये गेल्या 2 वर्षापासून याच्यामध्ये तन्मन धनानं शेतकरी करते, तर कोठेही कसर ठेवत नाही त्या पद्धतीनं. आपल्या इथून पाहून गेल्यानंतर त्याच्या शेतात पण ते करते.
परंतु या काय आहे की नंतर या बोंड सडीमुळे समजा त्याचं जे काय उत्पन्न पाहिजे तसं मिळत नसल्यामुळे काय व्हायला की या कापसामध्ये शेतकरी नर्वस व्हायला येतात आणि खर्च बी लावतो आपण कापूस खूप चांगला दिसते आणि नंतर ऐन वेळेला बोंड ज्यावेळेस लागते त्यावेळेस ते बोंड सडले आणि सडले की मग कापूस उत्पन्न होत नाही मग असं वाटते त्याला की काही नाही शेवटी पळसाला तीनच पण राहतात शेतीला आपण काही केलं तरी टिकत नाही आपण कोणते प्रयोग केले तरी आपल्या तर होत नाही तर करून म्हणून काय की काय शेतकरी मधातून सोडतात पण कोणतेही जे काही आपल्याला पीक घ्यायचं असेल तर ते सातत्य असणं महत्वाचं आहे आता काही काही शेतकरी पाहतो की 3-4 वर्षापासून हळद घेते तर आणि एखाद्या वर्षी जर भाव त्याचे पडले की नंतर ते सोडून देते आणि दुसऱ्या वर्षी लगेच हळद खूप मोठ्या भावात जास्त भाव विकते आणि मग असं वाटते की आपल्याला पस्ताव पण वाटते की आपण काय उगच सोडली काय की म्हणून कोणतंही पीक आपण सोडायचं नाही पिकात काय दोष नाही व्हरायटीत काय दोष नाही दोष आहे आपल्या सर्व करण्यामध्ये समजा आणि म्हणूनच तुम्ही असं म्हण एकदम आता कॉटन गुरुशी अमृत पॅटर्नशी संगतीत राहणं महत्वाचं आहे भाऊ आणि सोडायचं नाही कोणतेही बी जर तुम्हाला 10 एकर कापूस लावायचा असं तर 5 एकर लावा आमचं म्हणणं आहे बरं कापूसच नाही तर तुम्ही सोयाबीन असू द्या तूर असू द्या कोणत्याही गोष्टीचा असू द्या तुम्ही आपल्या पद्धतीने जर केलं अमृत पॅटर्न याला म्हणणं केलं तर आपल्या काय होईल की एक तर उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल आणि वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन पण मिळेल समजा की कोणा खत द्यायचं पाणी किती असा पाहिजे त्या झाडाला फळफांद्या किती असा पाहिजे बोंड किती असा पाहिजे कोण्या वेळेस काय केलं पाहिजे ते एक महत्वाचं आहे म्हणून काय होईल की उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल दुसरी गोष्ट यावर्षी आपण पाहतो की 3,32,32 पासून सोयाबीन शेतकऱ्या विकलं 4,42 पर्यंत आता झालं 7,000-7,500 पर्यंत पण ते सोयाबीन झालं पण शेतकऱ्यापैकी कोणाजवळ नाही आता सर्व आहे की व्यापाऱ्यापैकी जवळपास 90% शेतकऱ्याजवळ आणि म्हणून काय झाले की आपल्याला सर्व गोष्टीची तिन्ही गोष्टीची महत्व आहे की आपल्याला सर्व गोष्टी माहिती असा पाहिजे आता पहा ना 4,000 कोणीकडे आणि 7,500-8,000 भाव कोणीकडे समजा आणि म्हणूनही उत्पन्न होण्याबरोबर समजा एक तर उत्पन्न झालं पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पन्न झालेल्या गोष्टीला समजा आपल्याला त्याचे भाव पण मिळाले पाहिजे आणि म्हणून कसं आहे की जसं मी कापसामध्ये परफेक्ट आहो कोणी संत्र्यामध्ये असते कोणते प्रत्येक डॉक्टर ज्याचे त्याचे PhD झालेले असतात समजा प्रत्येक गोष्टीत आहेत समजा आता जरी मी उत्पन्न जरी काढून तुम्हाला देत जरी असलो तरी विकण्याची माहिती नाही आणि म्हणूनच महत्वाचं की आता जे आज दादाजी म्हणले की बुवा आम्ही समजा जे आता यंग मंडळी आहे सर्व या ग्रुपमध्ये आणि म्हणून हे तुम्ही जे एवढे जुटलेले आहात समजा योगायोगानं त्याच्यापासून तुमचा पण फायदा होणार आपण जर खत बोलवले तर कमी दर कमी पैशात मिळेल औषधी जरी पाहिलं तरी आपल्याला औषधे पण कमी मिळतात आता UP सारखे औषधं फवारण्याचे यंत्र प्राप्त हे पण आपल्याला 100 रुपये एकराप्रमाणे फवारून देते जसं डागाजी साहेबांना समजा औरंगाबादमध्ये आणून 100 रुपये एकरांना फवारले होतं खर्च कमी झाला उत्पन्न वाढलं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आता समजा की आपलं जे बियाणं आता पुढच्या वर्षी पण असून आम्ही सुरुवात करावली की आपलंच बियाणं आपल्या शेतात फिरायचं आणि हेच बियाणं आपण सर्व MPO समजा सर्व सभासदांना वाटायचं म्हणजे खर्च कमी होईल बियाण्याचा खर्च कमी होईल आणि दुसरी गोष्ट समजा की ते 3-4 देशाचे जे अध्यक्ष आहेत ते तर जेवढं आपण आपल्या शेतकऱ्यासाठी करते एवढं त्याचं जेवढं करते त्याला आपल्याला त्याच्यापासून तर मनापासून त्यांना धन्यवाद द्यावा आपण समजा की ते आपल्यासाठी 3-4 वर्षापासून एवढा कार्यक्रम घेत आहेत मुंबईला कार्यक्रम आहे आणि शेतकऱ्याच्या विषयी त्याचा दुसरा प्रश्नच नाही समजा आणि म्हणून कसं झालं की त्यांना जे अनुभव आहे समजा याला मार्केट माहित आहे ना याच्याकडे सगळे दलाल लोक आहेत मार्केटिंग आहे देशाची मार्केटिंगची माहिती आहे परदेशातली पण माहिती आहे आणि म्हणूनच त्यांच्या सल्ल्यानं आपण एक तर माल विकू म्हणजे काय होईल एक आपल्या पद्धतीनं उत्पन्न वाढेल तुमच्या पद्धतीनं एकजूट झाल्यामुळे तुम्हाला खर्च कमी येणार आहे एकदा आपण करूया आणि नंतर यांच्या पद्धतीने जसं डागाजीच्या समजा आपण मार्केटिंग जर केलं तर शेतकरी मी सांगतो की एकदम सुखी होईल कोणाला आत्महत्या करायचं काम पडणार नाही काय नाही आणि म्हणून जर जमतच असेल तर आम्हाला 100-150 एकर अमृत कॉटन गुरु अमृत पॅटर्न सह समजा तुमचं प्रोड्युसरची कंपनी आहे त्यांच्या नावानं आपण जसं कापूस मसाल एक वन आपण करू तूर मसाल करू सोयाबीन मसाल तर सोयाबीन करू आज मी पाहिलं यवतमाळ भागात बरीचशी परिस्थिती खराब आहे भयमुळे कापूस झाले शेतकऱ्यांना भयमुख पेरले 5-5 एकरचे प्लॉट लुटून टाकले ते 1 किंवा 2 वर्ष शेंगा पण नाही था आणि म्हणून कसं आहे की आपल्याला माहितीच्या अभावासाठी समजा आपलं उत्पन्न कमी होत आहे
आज पाहतो की आपण गव्हर्नमेंटचे जे माणसं आता कृषी विभागाचे आता केव्हीकेचे लोक आहेत ते असफल झालेले आहेत, त्यांना माहितच नाही कोणा कोणता रोग येते काय येते. नंतर काल मुलाखत झाली, मी आधी त्यांना सांगितलं की भुईमुगाचं उत्पन्न कमी होण्याचे कारण काय, मग मोठमोठे शास्त्रज्ञ बोलवते ना आणि त्यांना काही सांगितलं मग ते खडकाळत येतात, मग वातावरण बरोबर नाही, कोणी म्हणते असा आहे तसा आहे. माझं म्हणणं पडलं की हे तर आडाण्यासारखं प्रश्न झाले. तुमचा खडकाळ भागात एक शेती जी आहे तीन जागी बदलते ना, कुठं खडक आहे कुठं चांगलं रान आहे तर कुठं खराब आहे, चांगल्या रानात ते या पाहिजे नाही भैमुख, परंतु कुठं नाही झालंय ते भैमुख फक्त फक्त म्हणजे फक्त पांढऱ्या माशीने गेलेलं आहे विचार. आणि याचं कोणीही उत्तर देत नाही, आणि ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस म्हणजे नाही तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे की पांढऱ्या माशीमुळे नुकसान झालं. म्हणून महत्वाचं कसं आहे की आपल्याला रोग समजले पाहिजे. आता आमचे डागाजी तर तीन वर्षापासून या बोंडाळीवर बोंडसडीवर संशोधन चालू आहे आणि आम्हाला आता त्याची पुरेपूर माहिती झालेली आहे कोणत्या पिकात कोणा कोणता रोग येते समजा. आणि म्हणूनच आम्ही समजा आम्ही फॉर्म पण आता यावर्षी भरून घेणार आहोत. नंतर आपण तुमची जर दिला आपल्याला या पद्धतीनं जर तुम्ही जर शेती केली समजा मला दोन वेळ तीन वेळ बोला आम्ही तुमच्या शेतावर येऊ, पूर्ण पूर्ण कृषी विभाग आम्ही तुमच्या शेतावर उभं करू आणि 65 दिवसापासून त्याला आपण बोंडसडीला यावर्षी सुरुवात करणार आहोत आणि ते प्रत्यक्षात आपण लाईव्ह कार्यक्रमात पण दाखवू आणि तुमचं कदाचित नुकसान होणार नाही. आणि नुकसान जरी झालं तरी आपण 100% सांगू की समजा आपण भरपाई केल्याचे राहणार. महेश भाऊ आहेत का? बोला सर. हा महेश भाऊ बोला. काय काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही आज जे 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 बघितलं आहे आणि अमृतरावजी पण समोर आहे तर अजून काय आहे का प्रश्न तुमचे? हॅलो. हा राहुल नमस्कार सर. मी माझा काही प्रश्न आहे, ऍक्च्युली कसं आहे सर अमृतरावजींचा पॅटर्न जो आहे आणि त्यांचे पुस्तकं आम्ही वाचलेले आहेत. एक गोष्ट आहे सर, मी एक खरी परिस्थिती मानतो, राग मानू नका. नाही नाही बाबा नाही राग नाही. हा कसं आहे सर, जसं अमृतराव पॅटर्न आलाय तसे अजून एक पॅटर्न आला होता आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तुम्ही म्हणत असाल उदासी पॅटर्न. बरोबर आहे सर, एकरी किंवा एखाद्या 4 ते 5 एकराचा खर्च लोकांनी 1 ते 1.25 लाख रुपयापर्यंत केलेला आहे. बरोबर आहे सर, 1.25 लाख रुपये फक्त औषधांचा खर्च, त्याच्यात निंदण आलं, खुरपण आलं, ट्रॅक्टरची वाई आली, तुमचं औषध आलं, बियाणं आलं. बरोबर आहे. आणि मागच्या 2 वर्षाची परिस्थिती पाहता बोंडअळीनं सगळ्याला माफ केलेला आहे. आता मला एक अमृतराजीने प्रश्न विचारायचा आहे की बोंडअळीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला किती एकरी उत्पन्न झालेलं आहे, एक माझा जनरल प्रश्न. गेल्या वर्षी 32 क्विंटल पण झालं, यावर्षी 24 क्विंटल का, यावर्षी 24 क्विंटल निघला, परंतु यावर्षी 11 महिने मी कापूस नाही ठेवला कारण ते बोंडसड जे होतं ते कव्हर होईना गेल तर, म्हणून ते यावर्षी भैमू घेतलं आहे. आणि जे तुम्ही जे म्हणता की जे उदासीन आहे कमीत कमी खर्च शेतकऱ्याला सांगतो, आमचं कोणतं मायक्रोनुट्रिएंट विकायचं नाही, आमचं कोणतं खत विकायचं नाही, तर कुठं नाही सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतावर जे काही शेतकरी त्याला आणणं नेणं सोडणं चहा पाणी करणं काम सोडून त्यांना खूप मार्गदर्शन करणं याचा जे आनंद आहे समजा भरपूर शेतकरी म्हणजे ते तुमच्यामुळे उत्पन्न वाढलं आणि नाव घेतलेलं आहे समजा काही काही लोक आहेत कंपनीचे 10-10 कोटी पण त्याने छापलेले आहेत आणि आमच्याकडे खूप कंपनीवाले येतात असं काही नाही. तुम्हाला आम्ही करू पण आम्ही आतापर्यंत विकल्या गेलो नाही कारण आम्ही एक आमची जात म्हणजे शेतकरी आहे आणि जातीला फसवणार नाही. 24 उत्पन्न आणि फॉलो करत आहे राहुल भाऊ, त्यांना 12 ते 18 पर्यंत उत्पन्न पण या वर्षी मिळालेलं आहे. 24 क्विंटल नाही सर, मी स्वतः बघितलेलं आहे. सर कसं आहे परिस्थिती सांगतोय तुम्हाला, आपण ज्या पद्धतीने शेतीला खर्च करतो कसं आहे शेवटी शेतकरी हा महत्वाचा मुद्दा आहे कारण का तो उत्पन्न घेईल तर आपल्याला फायदा आहे. बरोबर आहे सर. हॅलो. नाही 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 ऐका ऐका मी तुम्हाला म्हणजे एक गोष्ट आधी ऐका. हा तर आपल्याला जे पुस्तक जे वाचलेलं आहे समजा त्याच्यात मायक्रोनुट्रिएंट्स आपण सांगत नाही शेतकऱ्यांना फळफांद्याच्या हिशोबाने तुम्हाला खत सांगतो आपण एनपीके कसं वापरायचं तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो आपण त्याला की तुम्हाला समजायला पाहिजे तुमची जी शेती करतो आपण तुम्हाला समजणं पाहिजे फळफांद्या कशा असायला पाहिजे पानं कशा असायला पाहिजे सुरुवातीला खत 25-30 दिवस खत द्यायला पाहिजे नंतर बोंडाच्या हिशोबाने आपण खत सांगतो ना.
आणि औषधं फार स्वस्त आहेत आपल्याकडे, कोणतं टॅनिक वगैरे कोणतेही नाही ना. नाही नाही नाही, मी तुमचा म्हणजे त्या तुमचा याचा नाही घेतो. आपला विषय कसा, आपण शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढवणार, जेणेकरून आपला विषय वेगळा आहे. मी फक्त एक टॉपमध्ये सांगतोय की जसं तुम्हाला एकरी, तुम्ही आता बोंड अडी झाल्यामुळे तुम्ही 24 ते 25 क्विंटल घेताय, आणि आमच्याकडे ऍक्च्युअली सरासरी मनीष सर गेल्या 2 वर्षांमध्ये कोणी छाती ठोकून असं सांगत नाहीये की ते 10 क्विंटलच्या वर गेलेला आहे. मला माहिती आहे ना, बरोबर आहे ना, आणि त्या एरियामध्ये 10 म्हणजे खूप झाला या वर्षी. तुम्हाला जर झाला 10 कोणी सांगितलं तर आम्ही सांगतो नाही झाला म्हणजे. हा शेडचा व्हिडिओ दाखवतो. आणि दादा साहेब या वर्षी तर कापूस खूप होणार होता आपल्याला, कारण 55 ते 60 फळफांद्या होत्या झाडाला. बरोबर. हा सर्वात महत्व असं फळफांद्याला महत्व आहे. फळफांद्या कशा लावायच्या, काय लावायच्या, आणि 40 फळफांद्या लावल्या, 5 जरी बोंड लागले तर 1 किलो पर्यंत कापूस निघल्या जातो. आणि करायची शेती गणिताने करायची. समजा आपण जे पद्धत आहे, समजा इथं झाडाची संख्या जास्त बसून मोकळी व्हायला लागते, याच्यात बारीक बारीक गोष्टी तर खूप अभ्यास केलेला आहे ना आपण. नाही कसं आहे अमृतजींचा. हा सर, सर मी काय करतोय तुम्हाला एक एक गोष्ट. आपला विषय वेगळा, मी फक्त एक सांगतोय. वणी आणि उमरखेड कमीत कमी 150 किलोमीटरचं अंतर आहे. आणि ऐका, आणि इकडं अमृतजींच्या पॅटर्न प्रमाणे सक्सेस झालेला एक माणूस आहे कडसकर. अमृतजी त्यांना ओळखतात की नाही मला माहित नाही. दहेगाव कुंभा नावाचं गाव आहे मारेगाव तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर बाकीचे लोक फोल ठरण्याचं कारण कसं माहिती का, जमिनीचा पोत. नाही नाही नाही, कसं आहे की फक्त बोंडसड आहे. हा बोंडसड आहे. तुम्हाला तुमच्याकडे 7-8 जे सांगाले का, तुम्ही पण 12-15 पर्यंत जाऊ शकता ना. हा 2-3 वेचण्या चांगल्या होत्या का, बाकीच्या 2 वेचण्या तर किडेलाच कापूस निघतो ना. नाही नाही, 2 वेळ म्हणजे पहिला जो निघतो तो आपल्या पोळ्याच्या नंतरचा कापूस हा सरासरी वजनी आणि चांगला निघतो. बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर जो आपण फरदड म्हणतो, फरदडच्या आधीचा म्हणजे डिसेंबर पासून आपला कापूस निघणं चालू होऊन जात. बरोबर आहे, म्हणजे माझे तुम्ही कसं तज्ञ त्याच्यातले, मला कापूस दृष्टिकोन करावा लागणार आहे. त्याला बोंड कसे वाढते, फरदड आणि पहिला कापूस सारखाच निघायला पाहिजे. समजा असं करायला तुम्ही 4-5 एकर 100 एकर शेती द्या ना आम्हाला, आणि तुमच्या शेतात तुमचा खर्च आणि आमचा खर्च तुम्ही बघू शकता. कसं आहे कुठल्याही पिकाचं उत्पन्न घ्या तुम्ही. आपल्याकडे जसं आता एक आम्ही एफयू म्हणून जे चालू होतो, आमच्याकडे जे 300 किंवा 400 सभासद संख्या आहे मिनिमम, त्याच्यातला प्रत्येक शेतकरी काहीतरी लिमिट प्रमाणे खर्च करून कापसाचं उत्पन्न काढू शकते. बरोबर आहे. हा तर ते महत्वाचं आहे. कसं आहे आपण किती क्विंटल उत्पन्न घेतो त्याच्यापेक्षा आपला त्या शेतीसाठी किती खर्च होतोय हे महत्वाचं आहे. नाही नाही, तुम्ही समजा एखाद्या शेतीला 40,000 आपण ज्यावेळेस डॉक्टर पैकी जातो आणि त्याने नाड तपासली का, खरं निदान लागलं तर 50 पैशाच्या गोळीत पण औषधानं बेमारी जाते. परंतु तुम्ही जे करताना, समजा मी तर सांगतो, आमच्या शेतात जेव्हा शेतकरी येतात ना, त्याचं म्हणणं पडतं की आमच्यात एक चुकलं, 2 चुकलं, आणि म्हणतो तुमचं 98% समजा तुमच्या चुकात चुका होता ना तुमच्यावाल्या. आणि तुम्ही जर एखादा कार्यक्रम घेतला किंवा एखाद्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस माहिती तुमची तेवढी जास्त वेळ भेट झाली दिसत नाही समजा, आणि तुम्ही लक्षात करा ना, मग मी जे सांगेल तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येईल की आपण जे करतो शेती चुकीची करतो ना. शेती चुकीची करतो त्याच्यामुळे आपलं कापसाचं उत्पन्न चुकीचं आहे. आता तुम्हाला सांगितलं ना, नत्र कसं लागते, पानकशा असा पाहिजे, त्याला फुल कसं लागायला पाहिजे, त्याची वाढ किती असा पाहिजे, त्याच्या फळफांद्याचा डिस्टन्स किती असा पाहिजे, तर त्या सर्व गोष्टी महत्वाच्या. आता ना फळफांद्या किती असा पाहिजे, 70, 75, 60, 65 फळफांद्या असा पाहिजे झाडाला. तुमच्या 28-26 वर लागतच नाही ना. हॅलो, राहुल भाऊ ऐकायला येते का? आणि मनीष भाऊ आपण कसं करायचं की यांचा खर्च कमी करायलो आणि फ्री मध्ये करायलो ना, काही आपल्याला कन्सल्टिंग नाही. तुमचं माहिती नाही, बरोबर आहे, पण तुमचीच मेहनत. मला बोलू द्या, मला यांचं दुःख कुठे ते मला दिसत आहे आणि याचं समाधान झालंच पाहिजे. तर राहुल भाऊ तुम्ही ऐकत आहात का?
त्यांच्या कनेक्शन वीक वीक दिसत आहे ना. तर सांगण्याचं काय आहे की आपल्याला शेती कशी केली पाहिजे त्याची ज्या वेळपर्यंत पूर्ण माहिती नसते ते पर्यंत त्याच्या आपण जे आपण रसाचा जे स्वाद आहे ना ते आपण मानू शकत नाही. आपण एक चीज बघतो बघून येऊन करतो, करून जर यश नाही मिळाला तर परत तिकडे गेलं पाहिजे जे आपण बघून आलो होतो. बरोबर आहे. त्यांना विचारलं पाहिजे की मी तुम्हाला बघून हे केलं आहे, मला अजून यश मिळत नाहीये, तर याच्या मध्ये काय कमी आहे तुम्ही सांगा, तर मी त्याचं सोल्युशन करू इच्छितो. तसं आपण करून घेतलं आहे का? आणि हे जर करून घेतलं आणि परत यश नाही मिळालं तर तरी पण सोडायचं नाही, परत जायचं. तुम्ही सांगितलं असं मी केलं, मी खर्च पण केलं तरी पण मला यश मिळालं नाही, आता काय कमी आहे सांगा. तर तीन वेळा बघून नंतर कोणावर तुम्ही जर विश्वास ठेवला आहे तर देवा तुम्ही करत आहात, खिशाचे पैसे टाकून शेती करत आहात, घाम पडून शेती करत आहात, तिथे जर यश मिळालं नाही तर कोणाला तरी कळलं पाहिजे ना. ते मनात ठेवून आपण 10 वर्ष अशी शेती करू शकणार नाही. आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे, नाहीतर ते चांगलं बघतात, त्यांना विश्वास बसत नाही आणि ते करत नाही. जेव्हा आमची सभा असते 400-500 शेतकरी येतात, वेबिनार असते 100-150-200 शेतकरी एक एक वेबिनार मध्ये येतात, पण किती जाऊन शेतावर ते प्रयोग करत आहे? 10% पण नाही. आणि जे लोक करत आहे त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही कॉटन गुरु अमृत पॅटर्न सिस्टमने शेती करत आहोत, याच्या मध्ये आम्हाला तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट करावा लागेल. का नाही करणार आम्ही? कशाला नाही करणार? तर मध्ये मध्ये जर तुम्ही त्याचे फोटो व्हिडिओ दाखवले, तुम्ही तिथे काय करत आहात, काय चाललंय, कशाला तुम्ही जास्त खर्च करत आहात? जो रेस में जीतने वाला है उसी घोड़े पे पैसे लगाना है. आपण बघत आहोत की फळपादांची परिस्थिती काय आहे, तिथे आपण किती खर्च करायचा त्याचं इमिडिएटली इव्हॅल्युएशन आपलं झालं पाहिजे की इथे आपण इतकाच खर्च आपल्याला परवडणार आहे. जास्त खर्च करून याच्यावर अजून काय होणार नाही, पण हे ठरवणार जर आमची टीम तुमच्या संगती मिळून बसली तर आपल्याला अजून चांगलं डिसिशन घेता येणार. आणि तुमच्या गावामध्ये जर 10-20 एकर शेती एक मॉडेल शेत तुम्हाला बनवायचं असेल ते आमची तयारी आहे. तुमच्या समोर तुमच्या गावामध्ये तुम्हा लोकांमधून कोणाचा एक शेत एक मॉडेल शेत म्हणून आपण तयार करू शकतो. आणि खर्च कमी करून उत्पन्न वाढवून गुणवत्ता वाढवून तुम्हाला ते आम्ही परत देऊ शकतो. आम्हाला दुसरे काय तिकडे द्यायचं पण नाही, घ्यायचं पण नाही, फक्त दाखवायचं आहे की हे शक्य आहे आणि तुम्हाला हे केलं पाहिजे. कारण की बघा, असं जागृत शेतकऱ्यांची पण परिस्थिती आणि मानसिकता अशी होत आहे युवा शेतकऱ्यांची की खर्च आपल्याला जास्त करून पण काही फायदा होत नाही. खर्च करून घेतलेला आहे मॅक्सिमम शेतकरी, तर खर्च करतच नाही असे याप्रमाणे का नियोजनबद्ध खर्च. माझं तर म्हणणं आहे घेऊन ते खर्च करायचं आहे, प्रशिक्षण घेऊन ते खर्च करायचं आहे. म्हणून अमृतरावजी पुन्हा पुन्हा सांगत आहे की तुमच्या गावामध्ये असं एक शेत बनवण्यासाठी आम्हाला बोलवा ना, आम्ही काय निःशुल्क याची तयारी आहे. किंवा आमचे जे प्रदर्शन शेत आहे तिथे येऊन तुम्ही बघा आणि तिथे कंटिन्यूअस तुम्ही मॉनिटर करा की काय चाललं आहे, काय आम्ही वेगळा करत आहोत आणि कशाला इथे 24 मिळत आहे आणि इथे 6 पण मिळत नाही. किती किलोमीटरचा फरक आहे भाऊ? आपण कापूस विकण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी 1,000-1,200-1,500 किलोमीटर गुजरातला जात आहे किंवा कापूस पाठवत आहे, तर आपण चांगला शेत बघून ते शिक्षण घेण्यासाठी 50-100 किलोमीटर तर जाऊ शकतो. आणि ते नाही जमलं तर आपल्या शेतामध्ये अशा कंपनीला किंवा अशी संस्थेला किंवा असे जे शेतकरी मित्र लोक आहे जे काम करत आहे त्यांचं तुम्ही सर्वे करा आणि ते तुम्ही सर्वे केल्यानंतर ठरवा की याला बोलवण्यासारखं आहे की नाही. आणि जर बोलवलं आणि तुम्हाला फायदा झाला तर तुमच्या शेतकऱ्यांना पण ते फायदा होणार आहे. तर हेच आहे कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्नसह. आणि कॉटन गुरु जे तुमच्यासाठी करू इच्छित आहे ते तुमच्या गावामध्येच करायचं आहे. आम्हाला तुम्हाला कुठेही न्यायचं नाही आहे.
की तुम्ही मुंबईला या तुम्हाला प्रशिक्षण देतो, तुम्ही तुम्ही आंबोड्याला या तुम्हाला प्रशिक्षण देतो. नाही, तुमच्या गावामध्ये ते करायचं आहे, तुमच्या शेतामध्ये ते करायचं आहे आणि तुमच्या बँकमध्ये त्याचे फायदे तुम्हाला दिसले पाहिजे, तर आम्हाला सांगता येणार की आमचे जे प्रयोग होतात ते यशस्वी झाले. आणि हे होत आहे म्हणूनच इतके लोक आमच्या संघाशी जोडलेले आहे. 1,00,000 वर शेतकरी आणि 100,000 वर एफपीओ जर जोडले आहे तर त्यांना काही दिसत आहे, त्यांना काय कंटिन्यूअस फायदा होत आहे म्हणून ते जोडत आहे. प्रश्न सर्व तुमचे व्हॅलिड आहे, पण आपण एक एक करून सर्वांना सोडू शकतो हीच आमची या वेबिनार मध्ये आमचा प्रयत्न होता. आणि आमची आम्हाला असं वाटत आहे की जर तुम्ही एक एक प्रश्न घेऊन एक एक टप्प्यावर जर आमच्याशी जुडणार तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमची टीम खूप उत्साही आहे, जागृत आहे, युवा आहे आणि तुम्ही प्रयोग करून घेतलेले आहे. आता यातमध्ये यश मिळवायचं आहे. जे थोडाफार फ्लेवरची कमी आहे ना की यश मिळालेलं नाही, नफा मिळालेला नाही म्हणून हे थोडी नेगेटिव्हिटी येते, हे आपल्याला काढून घ्यायचे आहे पुढल्या 1-2 वर्षात. तर आमचे घाटंजी मध्ये आता सेंद्रिय कापसाचे प्रयोग सुरू होणार आहे, तुम्ही येऊन ते बघू शकता काय आम्ही करत आहोत, टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करत आहोत, बोन सडवर आणि बोन अडीवर काय पेस्टिसाइड व न वापरता काय आम्ही करणार आहोत तिकडे. आणि एक 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 प्रदर्शन शेत जर देवानी साथ दिला तर तुमचं जवळ अजून एक आमचं तयार होत आहे 50 एकरचा, ते तुम्ही केव्हाही येऊन बघू शकता. त्याची पूर्ण माहिती तुम्ही 1 वर्ष घ्या, नंतर असा शेत तयार करा तुमच्या स्वतःच्या शेत, जे 1,000 लोक तुमच्या गावात बघायला येणार, बाहेर गावावरनं पण येणार. नंतर बघा शेती कशी तुम्हाला एक वेगळाच लेवलवर घेऊन जात आहे. आता शेती एक